कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सनम करुत या नामक महिलेचा दोन युवकांकडून खून झाला आहे. या तिघांमध्ये काही बोलणे झाल्यावर त्यातील एका युवकाने चाकूने वार करीत तिचा खून केला. आरोपी हे खून झालेल्या महिलेच्या ओळखीतले असल्याचे एकंदर घडलेल्या प्रकारावरून दिसून येते. तसेच हे सर्व उल्हासनगरचे असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी ऍक्टिवा गाडी सापडली असून पोलिसांनी एका तासाच्या आत एक आरोपी बाबू दखनी याला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध बाजारपेठ पोलीस करत आहेत. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या टिटवाळ्याचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी.